लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवीन भाई, शिवसेना ने आज एपीएमसी की मसाला मंडी में शिव भोजन थाली की शुरुआत कर दी। इसका शुभारंभ उप नेता विजय नाहटा के मार्गदर्शन में किया गया है, जहाँ राज्य सरकार की ओर से 300 थाली जबकि नवीन भाई शिवसेना की ओर से प्रतिदिन 200 शिव भोजन थाली उपलब्ध कराई जाएगी। शिवसेना शहर प्रमुख विजय माने और उप जिला प्रमुख दिलीप घोड़ेकर ने कहा कि आज लॉकडाउन के कारण असंख्य गरीबों और जरूरतमंदों की रोजी रोटी छिन गई है, खाने के लाले पड़े हैं। ऐसे में उद्धव सरकार शिव भोजन उपलब्ध कराकर आमजनों को बड़ा राहत देने की काम कर रही है। शिवसेना नेताओं ने आमजनों और गरीबों से इसका लाभ उठाने का भी आह्वान किया है। तस्वीर में दिख रहा यह नवीन भाई शिवसेना का शिव भोजन थाली सेंटर है, जहां हर दिन 500 गरीबों और ज़रूरतमंदों को भोजन मिलने वाला है। आज शहर प्रमुख विजय माने और उप जिला प्रमुख दिलीप घोड़ेकर की खास उपस्थिति में इस शिव भोजन थाली केंद्र का शुभारंभ किया गया। एपीएमसी मसाला मार्केट के क्रिस होटल में उप शहर प्रमुख संतोष मोरे के संचालन में यह केंद्र चलेगा, जहां 300 थाली राज्य सरकार की ओर से जबकि 200 थाली नवीन भाई शिवसेना की ओर से गरीबों को वितरित की जाएगी। शहर प्रमुख विजय माने ने कहा कि आज जबकि कोरोना लॉकडाउन के कारण असंख्य लोगों के सामने रोजी रोटी का संकट और खाने के लाले पड़े हैं, तब उद्धव सरकार की शिव भोजन थाली योजना बड़ी राहत देने वाली और ज़रूरतमंदों के लिए बड़ा सहारा है। मी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेन की आज तुम्ही शिवथाळीवर येऊन बघा। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत की आज हॉटेल बंद आहेत, पैशाचं उत्पन्नाचा सोर्स नाही, पण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे दोन घास, म्हणजे महाराष्ट्रातला एकही व्यक्ती उपाशी झोपू शकत नाही। विरोधी पक्षाला मी सांगेन, तुम्ही प्रत्येक शिवथाळीवर जाऊन बघा, तिथल्या जो माणूस मोफत ज्यावेळेला अन्न खातो त्याची प्रतिक्रिया ऐका, आणि त्यावेळेला तुम्हाला समजेल की आज महाराष्ट्रातील जनता विरोधी पक्षानं किती चिडली। तुम्ही काम करा, आज ही परिस्थिती राजकारणाची नाही, पण या प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेला अन्न खातो, शिवथाळीचं भोजन करतो, तो महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अगदी आशीर्वाद देतो आहे आणि विरोधी पक्षाला अक्षरशः शिव्या घालतो। त्याचं कारण आहे की प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू। आज महाराष्ट्रामध्ये एवढा करोना पसरलेला आहे, नवी मुंबईमध्ये बेड नाही, महाराष्ट्रामध्ये बेड नाही, व्हेंटिलेटर बेड नाही, आयसीयू बेड नाही, अशी परिस्थिती असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्व करोनासारख्या महामारीला तोंड देतात आणि आज त्यांनी आयोजन केलं होतं 1 वर्षापूर्वी, आज त्याचं खरोखर महाराष्ट्रातील नागरिक गोरगरीब जनता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, महाविकास आघाडीला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। नवी मुंबईचा शिवसेनी गेली 1 ते 1.5 वर्ष एवढं काम करतो आहे आणि त्यातलाच हा जे आमचा एक कर्तव्याची जबाबदारी आज या ठिकाणी मी पार करण्याची आम्हाला संधी दिली। प्रथमतः मी नाटासाहेबाचं अभिनंदन करेन आणि शिवसेना नवी मुंबईच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या काळात महिना असू द्या, 15 दिवस असू द्या, 20 दिवस असू द्या, जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून 200 लोक असू द्या, 300 लोक असू द्या, 400 लोक असतील, या शिवथाळीवर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत अन्नधान्य देऊ। वही उप जिला प्रमुख दिलीप घोड़ेकर ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि आज जबकि विरोधी दल सिर्फ नुक्ताचीनी करने में जुटे हैं, तब राज्य की महाविकास आघाड़ी सरकार कोरोना से लड़ते हुए आम जनों और गरीबों को मदद करने में जुटी है। दिलीप घोड़ेकर ने विश्वास जताया कि शिव भोजन थाली का लाभ एपीएमसी समेत आसपास के इलाकों के हजारों नागरिकों को मिलेगा। उन्होंने जरूरतमंदों से शिव भोजन थाली का लाभ उठाने का भी आह्वान किया। आज या कोरोना काळामध्ये ही शिवभोजन थाळी गोरगरिबांची खरा आधार बनलेली आहे। रिकाम्या पोटी रिकाम्या थाळ्या वाजून त्या ठिकाणी लोकांची पोटं भरत नाहीत। 300 थाळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे मोफत, परंतु त्या 300 थाळी संपल्यानंतर सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी उपाशीपोटी ती थाळी मिळेल की म्हणून या आशेने या ठिकाणी येत होते। त्या ठिकाणी थाळी संपल्यानंतर त्यांना थाळी देऊ शकत नव्हतो। आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी ठरवले की या ठिकाणी 300 थाळी संपल्यानंतर 200 थाळी आपण या ठिकाणी आलेल्या गरजू लोकांना द्यायच्या, जोपर्यंत लॉकडाऊन चालू असेल तोपर्यंत या थाळी या ठिकाणी उपलब्ध केल्या जातील
आपण पाहताय लोकांची गर्दी या ठिकाणी तुडुंब आहे. खरोखर लोकांना गोरगरिबांना या ठिकाणी हा एक आधार निर्माण झालेला आहे. आणि आत्ताच बघितलं एका महिलेनी त्यांना त्यांचं रडू लपवू शकल्या नाहीत. आदरणीय उद्धवजी साहेबांबद्दल त्यांनी जो आदर या ठिकाणी व्यक्त केला त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या भावना अनावर झाल्या. म्हणजे खरोखर हा एक महाराष्ट्राला असा एक मुख्यमंत्री लागला आहे की इंदुरुदय सम्राट सहसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र म्हणून उद्धवजी आज या ठिकाणी काम करत आहेत आणि गोरगरिबांचा आधार झालेला आहे. ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया.